नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. न्हावा शिवडी सीलिंगच्या बाधित मच्छीमारांच्या विविध समस्यांसंदर्भात सर्वपक्षीय कमिटीची बैठक रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रकल्पबाधित मच्छीमारांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच येणाऱ्या पुढील काळात संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी सांगितले. या सर्वपक्षीय बैठकीला शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ खरत, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवींद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेख पाटील, माजी सरपंच वसंत म्हात्रे यांच्यासह मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल खांदा कॉलनी कामोठे परिसरात श्री सदस्यांनी महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महास्वच्छता अभियान राबवले. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच शहर स्वच्छतेसाठी जनजागृती निर्माण करण्याकरिता या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल परिसरात राबवलेल्या या स्वच्छता अभियानात 4193 श्री सदस्यांनी एकत्रित येत पंचमुखी हनुमान मंदिर, डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल, उपजिल्हा रुग्णालय, पनवेल इस्टी आगार, पंचरत्न सर्कल, वडाळे तलाव, पनवेल रेल्वे स्थानक, गांधी हॉस्पिटल, लाईनाळी यांच्यासह कामोठे आणि खांदा कॉलनी परिसरातून सुमारे 11 टन कचरा गोळा केला. या स्वच्छता अभियानाला लागणारे संपूर्ण साहित्य डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्याकडून देण्यात आले. या अभियानात विविध राजकीय सामाजिक संघटना तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आधार कार्ड धारकांसाठी डॉक्युमेंट अपडेट हे नवीन फीचर विकसित झाल्याने नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे यासाठी भाजपचे भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी लक्ष्मण पाटील यांनी आपल्या निवासस्थानी नागरिकांसाठी आधार कार्ड अपडेट शिबिर आयोजित केले होते. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासह रहिवाशांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड हा ओळखीचा सर्वात व्यापकपणे स्वीकारला जाणारा पुरावा आहे. नागरिकांकडून अनेक शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्डचा वापर केला जात आहे. यापुढे शासकीय आणि इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपले आधार कार्ड अद्ययावत घेणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांना आधार कार्ड मिळाले आहे परंतु 10 वर्षांमध्ये एकदाही अद्ययावत केले नाही त्यांची भविष्यात गैरसोय होऊ नये म्हणून भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी पाटील यांनी आधार कार्ड अपडेट शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात 65 नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घेतले. गोवा राज्यात निर्मित आणि विक्रीसाठी असलेले विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून 1310 खोके अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर हा मद्यसाठा ज्या गोदामात ठेवला जातो तेथे धाड टाकल्यावर अजून 709 खोके मद्याच्या बाटल्या भरलेले सापडले. या सर्व मद्याची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये आहे. गोवा राज्यात निर्मित मद्यसाठ्यासाठी अवैधपणे वाहतूक सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, दुय्यम निबंधक योगेश पटांगरे, शहाजी गायकवाड यांच्या पथकाने पनवेल तालुक्यातील शिरढोण गावाजवळ सापळा रचला आणि ट्रक क्रमांक MH04EY1949 या संशयित ट्रकला रोखून त्याची तपासणी केल्यावर या ट्रकमध्ये सिमेंटच्या विटा त्याखाली लपवलेले 1,03,98,200 रुपये किमतीचे 1310 खोके मद्यसाठा जप्त करून 3 आरोपींना अटक केली. त्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार शिवलखन मोतीलाल केवट यास बामणडोंगरी परिसरातून ताब्यात घेतले. याची अधिक चौकशी केली असता त्याने ही दारू मुंबईत आणून एका गोदाऊनमध्ये ठेवून नंतर मुंबईतील विविध हॉटेलमध्ये ती पुरवठा केली जात असल्याची माहिती दिली.
डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महास्वच्छता अभियान राज्यभरात राबवण्यात आले. या अभियानात अलिबाग शहरातील 20 किलोमीटर रस्ते, सरकारी कार्यालय परिसर, 1.5 किलोमीटर समुद्र किनारा स्वच्छ करून 39.777 टन कचरा संकलित करण्यात आला. अलिबाग शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय, वनविभागाचे कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय, अँटी करप्शन कार्यालय, जिल्हा रुग्णालय, धर्मादाय आयुक्त, जिल्हा कोषागार या ठिकाणचे परिसर आणि अलिबाग बस स्थानक आणि समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. अलिबाग शहर राबवण्यात आलेल्या या महास्वच्छता मोहिमेत 1975 श्री सदस्य सहभागी झाले होते. टेम्पो, ट्रॅक्टर, ट्रक, घंटागाडी अशा एकूण 98 वाहनांच्या सहाय्याने 39.777 टन कचरा संकलित करून अलिबाग नगरपालिका डम्पिंग ग्राउंड येथे जमा करण्यात आला. या मोहिमेमध्ये रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अलिबाग नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंगाई साळुंखे, जिल्हा परिषदेचे अधिकारी निलेश खुले, जयंत गायकवाड आणि पोलीस विभागातील कर्मचारीही सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. रायगड जिल्ह्यातील 35,733 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. जिल्ह्यात 74 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा निर्भय आणि मोकळ्या वातावरणात होण्यासाठी प्रशासनाने योग्य तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. या भरारी पथकांवर उपविभागीय अधिकारी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा पातळीवर 5 भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक हे परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात परीक्षा देणारे विद्यार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेले कर्मचारी, भरारी पथके या व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बेलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी उपनेते विजय नाहटा यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी विजय नाहटा यांनी महिलांकडे योग्य नियोजन संघटन कौशल्य असते, त्यामुळे पक्ष संघटन विस्तार होण्यास महिलांच्या अंगभूत गुणांची मोठ्या प्रमाणात मदत होते. शिवाय महिलांच्या विविध योजना असून त्याचा लाभ घेऊन आर्थिक सक्षम होण्यासाठी राजकारणात महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन केले. नेरूळ येथील शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी माजी उपमहापौर अशोकराव गावडे, नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर, महिला संपर्क प्रमुख दमयंती आचरे, महिला जिल्हा संघटक शीतलताई कचरे, महिला जिल्हा संघटक सरोजताई पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात कोरोनाच्या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर दिलेल्या उत्तरात सांगितले की कोरोना कालावधीत पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध न झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 17 डिसेंबर 2021 शासन निर्णयाद्वारे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष बाब म्हणून डिसेंबर 2021 ते 2022 या कालावधीत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींच्या अनुषंगाने परीक्षेला बसण्याची मुभा दिली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जानेवारी 2022 पासून डिसेंबर 2022 अखेरपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 19,145 इतक्या पदांकरिता 128 जाहिराती देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2016 पासून दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींच्या सरासरी संख्येच्या तुलनेत ही संख्या दुपटीहून अधिक आहे. जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 अखेरपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सदर जाहिरातींच्या अनुषंगाने होणाऱ्या परीक्षांना बसण्याची अतिरिक्त संधी कोविड कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना तरतुदीनुसार उपलब्ध झाली आहे. कोविड कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांची स्पर्धा परीक्षांना बसण्याची संधी हुकली आहे अशी वस्तुस्थिती नाही असे उत्तरात म्हटले आहे.
शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद तथा आमदार भरत गोगावले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव बसस्थानकासमोर शिवसेना युवा सेना महिला आघाडी माणगाव तालुका यांच्या वतीने खासदार संजय राऊत यांचा निषेध करण्यात आला. विधिमंडळ हे चोर मंडळ आहे असे बेताल वक्तव्य करून महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या जनतेचा लोकशाहीचा संविधानाचा अवमान करणाऱ्या वाचाळवीर संजय राऊत यांच्या प्रतिमेला नवीन एसटी स्टँडसमोर जोडे मारण्यात आले तसेच त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण रायगडमधील शिवसैनिकांनी संजय राऊत यांचा तीव्र शब्दात समाचार घेत निषेध व्यक्त केला. यावेळी विपुल उभारे, राजीव साबळे, अरुण चाळके, वैभव मोरे, अरुणा वाघमारे, शर्मिला सुर्वे, स्वप्नील शिर्के यांच्यासह शिवसेना युवा सेना महिला आघाडी माणगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात उपस्थित झाले होते. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मुरुड पोलीस ठाणे अंतर्गत सागरी सुरक्षा कवच अभियान राबवण्यात आले. तालुक्यात 2 पोलीस ठाणे असून मुरुड आणि रेवदंडा पोलीस ठाणे हद्द मिळून सुमारे 250 वाहनांची तपासणी करण्यात आली. संशयित गाडीचा संशय आढळल्यास गाडीची सर्व कागदपत्रे सुद्धा तपासण्यात आली आहेत. या तपासणीत कोणतीही गाडी अथवा व्यक्ती संशयास्पद आढळून आलेला नाही. रायगड जिल्हा विस्तृत समुद्रकिनारा लाभला असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा संवेदनशील म्हणून ओळखला जातो. याबाबत विचार करून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सतर्क रहावे यासाठी सागरी सुरक्षा कवच अभियान सुरू केले आहे. अभियानाकरिता रायगड पोलीस दलाकडून 86 अधिकारी आणि 507 पोलीस अंमलदार तसेच नौका विभागाकडील 8 तांत्रिक अधिकारी, 19 अंमलदार तसेच 181 सागर रक्षक दल सदस्य नेमण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर खालापूर आणि कलोते गावाच्या हद्दीत दरम्यान वणवा लागून त्यांनी रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे या मार्गावरून ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे. सध्या खालापूर तालुक्याला वणवा लागण्याचे ग्रहण लागले आहे. मागील 4 दिवसात 4 वणवे लागून जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसानीबरोबर पर्यावरणाची हानी होऊन जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे आणि प्राणी मात्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वणव्यात पर्यावरण प्रेमींनी लागवड केलेली झाडे, जमिनीच्या पोटात असणारे जीव आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत तर शेतकरी फार्म हाऊसवाले यांनी लावलेल्या फळांच्या बागा यांनाही हानी पोहोचत आहे. कलोते हद्दीत हॉटेल ऋषभच्या बाजूला वणवा पेटवण्यास सुरुवात झाली. कडाक्याच्या उन्हात आणि सुकलेल्या गवताने पेट घेण्यास सुरुवात केली. बघता बघता हा वणवा खालापूर हद्दीत खदानपर्यंत गेला. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना याची मोठी भीती आहे. त्यामुळे वनविभागाने यावर ठोस कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रविवारी झाली असून आज मतमोजणी होणार आहे. कसबापेठेसाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहेत तर चिंचवडमध्ये 37 फेऱ्या होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यातील चुरशीच्या लढतीकडे राज्यातील नागरिकांसह वरिष्ठ राजकीय नेत्यांचं लक्ष लागून राहिले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने घेण्यात आलेल्या चिंचवड विधानसभेसाठी भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह 28 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाविरोधात केलेल्या वक्तव्यावर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. याबाबत 2 दिवसात चौकशी करणार असून पुढील 8 मार्च रोजी हक्कभंग प्रकरणावर निर्णय देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधिमंडळाचा चोर मंडळ असा उल्लेख केला. राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली. यावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 2 दिवसात या संदर्भात चौकशी करून पुढील निर्णय बुधवारी म्हणजेच 8 मार्चला जाहीर करू असे सांगितले. त्यासोबतच निर्णय वाचून दाखवताना अवमान झाल्याची टिप्पणीही राहुल नार्वेकर यांनी केली.
विधिमंडळ हे चोर मंडळ आहे असे म्हणण्याचा अधिकार कुणालाही नाही. संजय राऊत हे जर तसं बोलले असतील तर ते चुकीचे आहे. विरोधक असो किंवा सत्ताधारी कुणीही समर्थन केलेलं नाही. संजय राऊत हे तसे बोललेले असतील तर चौकशी केली जावी असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. या संदर्भातला जो काही वेगळा निर्णय असेल तो घेतला जावा असेही त्यांनी म्हटले. चंद्रयान 3 मोहिमेसाठी प्रक्षेपक म्हणून वापरल्या जाणाऱ्या CE-20 क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आली. भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने या चाचणीची माहिती दिली. 24 फेब्रुवारीला तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रोच्या प्रक्षेपण तळावर नियोजित 25 सेकंदासाठी हे इंजिन प्रज्वलित करण्यात आले होते. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चाचणी दरम्यान इंजिनची सर्व कार्यप्रणाली ठरल्याप्रमाणे कार्यान्वित झाली आणि त्याचे अपेक्षित परिणाम पहावयास मिळाले. त्यामुळे आता एकीकृत क्रायोजेनिक इंजिनला इंधनाची टाकी जोडल्यानंतर ते उड्डाणासाठी सज्ज होईल. चंद्रयान 3 ही भारताची तिसरी चांद्र मोहीम आहे. यात 3 प्रमुख मॉड्यूल असून त्यात वेग देणारे मॉड्यूल, लँडर मॉड्यूल आणि रोवर यांचा समावेश आहे. अभियानातील गुंतागुंत पाहता तिन्ही मॉड्यूलमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी स्थापन करणे महत्त्वाचे आहे.